कसला विचार करताय तुम्ही? आणि आणि मला एक सांगा, कोणी तुमच्यावरती हल्ला का करू शकत? मोठे बाबा, असं काय काम करताय तुम्ही ज्याच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे? मोठे बाबा, तुम्ही माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवताय, हो ना? सर काय नाही रे बाळा, काहीही चुकीचं काम करत नाहीये. मला वेळ आली की सगळं सांगेन मी तुला. तू काही काळजी करू नकोस. मी ठीक आहे आता. ठीक आहे, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. माझं डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे आणि उद्या आपण मुंबई सोडतोय. नाही नाही राज, राज झोप. जोपर्यंत माझं इथलं काम होत नाही ना, तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही राजा. मोठे बाबा, तुमचं असं काय काम आहे मला सांगा. मी करतो ते काम. बाळा बाळा, सॉरी, माझा माझा नाईला जाय रे. गैरसमज करून घेऊ नकोस माझं इथलं काम झालं की मी तुला सगळ्यात आधी सांगेन. मला थांबावंच लागेल रे इकडे. ठीक आहे, नाही आहे ना सांगायचं, नका सांगू. पण मोठे बाबा, मी तुम्हाला इथे राहू देणार नाही. मोठे बाबा, असं काय करताय? इथे तुमच्या जीवाला धोका आहे. माझं डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी मला सांगितले की ते तुम्हाला उद्या डिस्चार्ज देत आहेत. उद्या आपण नाशिकला निघतोय आणि या विषयावरती आता मला चर्चा करायची नाही आहे. गंधर, गंधर, त्या प्रकरणाचं काय झालं? काही शोध लागला? शोध कशा? पावनीच्या हल्लेखोराचा. पोलीस स्टेशनला गेला होतास, सापडले कोणी? ऍक्च्युली पप्पा, काय ना, तो जो हल्लेखोर होता त्याच्यापर्यंत आम्ही पोचलोच होतो, पण तिथे पोचायच्या आताच त्याला कोणीतरी संपवून टाकला होता. पण तो जो कोणी होता तो सुपारी देणारा नव्हता, घेणारा होता. त्याची सुपारी कोणी दिली होती हे अजूनही कळलेलं नाही आहे. हे प्रकरण आणखीच गंभीर होत चाललंय. गंधर आता केअरलेस राहून नाही चालणार. गंधर, पोलिसांना त्यांचं काम करू दे. तू आपली माणसं सुद्धा कामाला लाव. पावनीवर हल्ला करणारा माणूस जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकत नाही. पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्या सगळ्यावर माझं बारीक लक्ष. तो जो कोणी आहे त्याला लवकरच सगळ्यांसमोर आणेन मी. आय नो, आय एम सो लुकिंग फॉरवर्ड टू इट. वेर आर वी मीटिंग फॉर द कार पार्टी दिस टाइम? Tell us, babe. Okay. Just a minute. Hello? Raja Justice Residence. May I know who's speaking? Hello? Hello? Funny. Yeah. So what was I saying? Right. For the card party. And remember, या वर्षी मी पैसे जिंकणार आहे, हारणार नाही आहे. ओके, सो बी रेडी विथ अ लॉट ऑफ कॅश. जस्ट अ सेकंड. हॅलो हॅलो, कोण बोलताय? अहो, तुम्ही फोन केलायत, तुमचे पैसे वाया जात आहेत, बोला काहीतरी. हॅलो, आह,
Hello? I don't know, some creep giving a missed call. Can you believe it? Seriously? Yeah. Yeah. It's ringing again. I'll call you back. Bye. Hello? What nonsense? बोलायचं नसेल तर फोन कशाला करताय? यू मे हॅव टाइम टू वेस्ट बट आय एम अ बिझी पर्सन ओके आय डू नॉट हॅव टाइम टू वेस्ट नॉनसेन्स अगं आत्ता लागत नसेल तर थोड्या वेळाने ट्राय कर या दिवाळीच्या दिवसामध्ये सगळ्या लँडलाईन बिझी असतात हो म्हणजे तो फोन सारखा एंगेज लागतोय ना म्हणून मी आपली ट्राय करत राहते मध्येच लागला तर आता मी यांना काय सांगू की सारख्या शोभनात हे फोन उचलत आहेत म्हणून काय बोलू मी त्या बाईशी आणि तिला जर का कळलं ना की मी आहे तर नेमका पाहुणीचा मोबाईल पण लागत नाहीये हॅलो बघ जरा कोणाचा फोन आहे हॅलो हॅलो मी पाहुणीची आई बोलतीये जरा तुम्ही तिला फोन देता का एक मिनिट कोण आहे पाहुणी मॅमची आई आहे तर दिस इज पटवर्धन हॅलो शोभना राजाध्यक्ष हियर कशा आहात तुम्ही नाही मगासपासून मिस कॉल येत होता तेव्हाच मी ओळखायला हवं होतं की तुम्ही फोन करताय अहो नाही मी तर आत्ताच फोन लावला होता डोंट लाय टू मी त्याच नंबरवरून परत परत फोन येत होता नाही माझ्याशी बोलायची डेअरिंग नसेल हे मी समजू शकते नाही हो असं काही नाही आहे प्लीज मिसेस पटवर्धन स्टुपिड एक्सक्युजेस देऊ नका अँड वन ॲडवाईस हां आता नोकरांशी बोलणं सोडून द्या हां आता तुम्ही आमचे रिलेटिव्ज आहात तेव्हा प्लीज आमच्याशी बोलायला शिका ओके विल काइंड ऑफ टॉलरेट यू बोला काय काम होतं कशासाठी फोन केलाय ते शुभमला आणि पाहुणीला दिवाळ सणाचं आमंत्रण द्यायचं होतं म्हणजे पाहुणीची लग्नाच्या नंतरची पहिलीच दिवाळी आहे ना तेव्हा शुभम आणि पाहुणीला या इथे बोलवायचं होतं ओ येस तुमच्या पाहुणीची पहिली दिवाळी ना लग्नानंतरची आणि दिवाळ सण म्हणजे इफ आय एम नॉट मिस्टेकन जावयाला घरी बोलवतात आणि त्याला काहीतरी स्पेशल गिफ्ट वगैरे देतात राईट मग मिसेस पटवर्धन तुम्ही शुभमला कुठली एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देणार आहात नाही म्हणजे एखादी लेटेस्ट कार किंवा एक 7-8 तोळ्याचं ब्रेसलेट समथिंग लाईक दॅट नाही म्हणजे अजून तसं काही ठरवलेलं नाहीये दिस इज नॉट डन मिसेस पटवर्धन दिवाळी सुरू झाली त्यामुळे लवकर काय ते ठरवा आणि काय आहे शुभम इज अ राजाध्यक्ष तेव्हा त्याच्या स्टेटसला मॅच होईल अशीच काहीतरी स्पेशल गिफ्ट त्याला दिवाळ सणाला द्या शोभना ते तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जमेल असं आम्हाला नाही वाटत हा पण आमच्या ऐपतीप्रमाणे जेवढं आम्हाला जमेल तेवढं नक्कीच करू शेवटी ही एक परंपरा आहे तिला जपलं पाहिजे तोललं नाही हा मग ही परंपरा जपायला तुम्ही काय करणार शुभमला एखादं गोल्ड नाही गोल्ड तर शक्यच नाही गोल्डन वॉच देणार का तुम्ही मिसेस पटवर्धन ऍक्च्युली नाही आय थिंक तुमच्या स्टेटस प्रमाणे तुम्ही ते काय म्हणतात पॅन्ट पीस नाही का सेलमध्ये मिळतात दिवाळीला पॅन्ट पीस द्याल ना एखादा हा परंपरा म्हणून दिवाळ सणाला शुभमला कॅरी ऑन राईट ग्रेट अगं त्यांना पाहुणीला फोन द्यायला सांग ना शोभना ते जरा पाहुणीला फोन देता का तिच्याशी जरा बोलायचं होतं मलाही तुमच्याशी बोलायचं नाही येतो आली तुमची मुलगी टॉक टू हर युअर मॉम ऑन द फोन तुझ्या आईच्या भाषेत सांगायचं ना तर यू आर गोइंग टू हॅव अन एंडलेस लाईफ 100 odd years हॅलो आई हॅपी दिवाळी कशी आहेस तू बाबा कसे आहेत आणि गुंड्या यावर्षी काही फटाके बिटाके आणलेत का दरवर्षीप्रमाणे ओरडा खाल्ला आम्ही सगळे मजेत आहोत तू बरी आहेस ना मी एकदम मजेत तू माझी काळजीच करू नकोस आई आई मी रव्याचे लाडू केले आणि इथे सगळ्यांना खूप आवडले चला चांगले
बस इतकंच. काय झालं तुला, अशी एका वाक्यात उत्तर का देतेस? अगं, तुझा आवाज ऐकला ना म्हणून थोडीशी भावूक झाले. बाकी तुला अगं दिवाळीचं विश करण्याकरता फोन केला होता. आणि हे बघ पाहुणे, आम्ही सगळे इथे मजेत आहोत, तू आमची नको काळजी करूस. आणि हो, ह्यावर्षी प्रसादच्या सोबत बाबाही अगं फटाके लावणार आहेत. वाव, बाबा! हे यार, आई मला तिकडे यायचं आत्ताच्या आत्ता, मी तिथे असायला हवे होते ना. पाहुणी, तू आता गडबडीमध्ये असशील ना, मी ठेवते हा फोन. गए सुलक्षणा. अगं, अशी कशी वेंदळे तू? तुझ्या जावायला दिवाळ सणाला आमंत्रण देण्यासाठी पाहुणीला फोन केला होतास ना, तू भलतच काहीतरी बोलत सुटलीस. आपण ना या वर्षी नको करूया दिवाळी, पुढच्या वर्षी आपण दिवाळ सण साजरा करूया. आणि हे बघ आता का ते मला विचारू नका, शोभना त्यांची अपेक्षा आपण नाही पूर्ण करू शकणार. आपण असं करूया, आपण शुभम आणि पाहुणीला इथून शुभेच्छा देऊया. जी क्या चल रहा है? हाय हाय, गिफ्ट शिफ्ट दिखा. भाभी जी गई महके, भैया जी हमारे बहके. सुबह हमारे काय करतोस, खूप मुश्किल ने रैप केले रे ते. नको ओहो ब्रो, नेकलेस बघ, विवाह साठी गिफ्ट आहे ते. बहिणी साठी का? तिचा बर्थडे आता नसतो, पण तो तर नंतर असतो. पाडव्याच्या दिवशी नवऱ्यानं बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं. बायको नवऱ्याला ओवाळते, त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते ना म्हणून. अच्छा, आणि त्या बदल्यात नवऱ्याने फक्त गिफ्ट द्यायचं? हा, म्हणजे अशी परंपरा आहे. आता ते काय आणि कशासाठी हे मात्र विचारू नकोस, कारण मला माहित नाही. आणि तिकडे आण यार, परत सगळं राग करावं लागणार आहे. ब्रो ब्रो ब्रो, मला एक सांग ना, हे कंपल्सरी आहे पाडव्याला नवऱ्याने बायकोला गिफ्ट देणं? हे बघ, या सगळ्या गोष्टी ना आपल्या मानण्यावर आहेत. म्हणजे बायकोला नवऱ्याकडे हक्कानं काहीतरी मागता यावं, आणि नवऱ्यालाही बायकोला हक्कानं काहीतरी देता यावं ना, म्हणून हे सगळे सण वगैरे असतात. आणि सहसा हे कोणी मिस करत नाही, म्हणून मी करत नाही. बाय द वे, तू काय देतोयस पाहुणीला? मी अजून काय ठरलं नाही यार. ठरलं नाही की विसरलास? एक काम कर, तू हे पाहुणीला दे, आवडेल तिला. अरे नाही ब्रो, तू वहिनीसाठी आणलेस यार, तू दे वहिनीला. अरे देणार कधी पण तू, ते तर माहेरी गेली. अरे पहिल्या दिवाळ सणासाठी विभाच्या घरी जाणार आहे मी, तेव्हा देईन. बरं, तू जाणारच की नाही? पहिला दिवाळ सण फार इम्पॉर्टंट असतो, डोंट मिस इट. अरे यार ब्रो, आमच्या नशिबी कुठला दिवाळ सण? पाहुणीचा बाप डोक्याला ताप, हिटलर कोणीकडचा? थोडा सॉफ्ट झाला आता, पण तरी हिटलर तो हिटलरच ना. आमच्या नशिबात नाही काही दिवाळ सण वगैरे. एनिवे, तू चाललंय ना दिवाळीसाठी वहिनीकडे, तिला हॅपी दिवाळी सांग माझ्याकडून. हो सांगतो. आठवणीने सांग. रॅप करायचंय. हॅपी दिवाळी बाबा. हे गधड्या, शुभ दीपावली म्हणायचं. काय म्हणायचं? शुभ दीपावली. हा, जा आईला म्हणून दाखव. शुभ दीपावली आई. शुभ दीपावली. अहो मी जरा जाऊन येते. हा का, तू कुठून निघालीस? अहो त्या साने वहिनींच्याकडून दुपारी फराळाचं आलं ना, मग आता आपण पण त्यांना द्यायला पाहिजे ना. मी तुला काय बोललो होतो, सगळं ठीक होईल. लोकांना सत्य कळलं ना की लोक पूर्वीसारखेच आपल्याशी चांगल्या वागायला लागतील. त्यामुळे काहीही नाहीये. आपली पाहुणी मोठ्या घरामध्ये गेले ना म्हणून ते आपल्याला विचारतात. जावई आपला गर्भश्रीमंत आहे ना, त्यामुळे सारखे आपल्या विचारत असतात. पाहुणी कधी येणार, जावई बापू कधी येणार. अगं पण चांगलं आहे की
साने महिनेनी दरवर्षी सारखा फराळ दिला की नाही? तुझी विचारपूस केली काय ग, काय झालं? अहो पाहुणीची खूप आठवण येते हो, पाहुणी येईल का हो? नाही म्हणजे तिला आमंत्रण द्यायला फोन केला पण आमंत्रण दिलंच गेलं नाही ना, म्हणून विचारते. मला कठीण वाटतंय, पाहुणीची पहिली दिवाळी आहे ग, लग्न झाल्यानंतरची, सासरची. आणि तुला तर माहित आहे पाहुणी सासरी किती रमली आहे. ते खरंच आहे, पण खरंच गेल्या दिवाळीला आपल्या असं वाटलं पण नाही ना की ह्या दिवाळीला पाहुणी आपल्या सोबत नसेल म्हणून. पाहुणी नेहमी म्हणायची, प्रत्येक दिवाळी मी तुमच्या सोबतच साजरी करणार. तुला दिवाळी खूप आवडते हो. तू उद्या एक काम कर, सकाळी पाहुणीला फोन कर आणि हो तुझ्या जावायला पण दिवाळी सणासाठी बोलावून घे. मी उद्या बँकेत जातो, आपण बघूया त्यांना काय देऊ शकतो ते. नाही नाही नको नको, पाहुणीला जर का कळलं तर तिला नाही आवडणार ती. मी आलेच जाऊ. जा साने का कुणा देऊ नये. नाही मला वाटतं मी आज पहिल्यांदा तुला सिन्सिअरली कॉम्प्लिमेंट देते. राईट, खरंच खूप छान दिसतेस. ऑफकोर्स यू ड्रेस्ड अप एक्झॅक्टली लाईक आय एम, नो वंडर यू लुकिंग नाईस. अगं नाही म्हणजे ग्रीन बँगल्स आर अ गुड टच, चांगल्या दिसत आहेत या बांगड्या, पण सोन्याच्या बांगड्या पाहिजेत ना हातात? नाही म्हणजे काय आहे, लक्ष्मीपूजन आहे घरात आणि ही या घरातली तुझी पहिली दिवाळी आहे. राईट, आणि कमीत कमी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तरी सोन्याच्या बांगड्या हातात हव्यात, नाही का? जा बांगड्या घालून ये. म्हणजे नेकलेस आहे पण मापाच्या बांगड्या नव्हत्या, मॅचिंग नेकलेस होता बांगड्यात. अगं दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. म्हणजे बघ, तू आणि शुभमनी असं सडनली लग्न केलं ना, त्यामुळे एक सासू म्हणून मी तुझं जे काही कौतुक करायला पाहिजे, तुला ज्या गिफ्ट्स द्यायला पाहिजेत त्या मी नाही देऊ शकले. पण आय एम शुअर तुझ्या आईने अत्यंत कौतुकाने तुला सोन्याच्या दोन तरी बांगड्या दिल्याच असतील, नाही का? आणि त्या तुझ्या मापाच्या नसल्या म्हणून काय झालं? आईचं मन ठेवायचं असतं, द थॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट. जा त्या बांगड्या घालून ये. आंटी ते बांगड्या नाही आहेत. दॅट्स द ट्रूथ, राईट? बांगड्या नाही आहेत. नाही म्हणजे माझंच चुकलं मिसेस पटवर्धन त्यांच्या मुलीला ॲटलिस्ट सोन्याच्या दोन बांगड्या तरी देतील असं मला वाटलं, म्हणजे माझं चुकलं, नाही का? आय शुडंट एक्सपेक्ट ऑल दिस, राईट? वाईट एवढंच वाटतंय पाहुणी की आज घरात लक्ष्मीपूजन आहे आणि बहुतेक तू राजाध्यक्षांची पहिली सून असशील जी अशी रिकाम्या हाताने पूजा करशील. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.